श्री ए जान्हवी, तुला डोडो माहिती आहे का ग? डोडो डोडो म्हणजे? अगं, डोडो नावाचा एक बदकासारखा दिसणारा बुटकुल असा पक्षी होता. साऊथ आफ्रिका आणि मॉरिशस मध्ये सापडायचा. बघ ना, अरे नाही माहित मला. इकडे बघ, कसला गोड आहे ना. तुला काही होत आहे का? नाही नाही, काही होत नाहीये. फक्त जरा पाठ अवघडल्यासारखी वाटते. मग डॉक्टरांना मी केला होता फोन, ते म्हणाले काही टेन्शन घेण्यासारखं नाहीये, बाळाची वाढ होते ना, फक्त थोडी काळजी घ्यायला सांगितली आता. म्हणजे नेहमीच आहे ना? हो, म्हणजे पोटावर झोपायचं नाही, डाव्या कुशीवर झोपायचं किंवा पाठीवर झोपायचं. ए बरं, थांब जरा, मला तुला राख्यांबद्दल विचारायचंय. सावकाश. हो बहिणी, दुधात ना केशर घालूया, म्हणजे श्रीच बाळ ना श्री सारखं होईल. गुरु गुरु पान. हे बघ, घातलंय. आई ज्या प्रमाणात घालायच्या ना, त्याच प्रमाणात घातलंय. हो, आणि आईचं प्रमाण अगदी बरोबर असत. श्रीलाही देऊन बघणार आहे, बघूया. प्यायला तर प्यायला. हो, तो कसला पितोय? तू ना जान्हवीला सांगेल तू पी तू पी. बरं आहे की मग तिच्या पोटात दुप्पट जाईल. काय मज्जा येईल ना वहिनी, आपल्या घरात बाळ येणार. हा, कोमट करून देऊया. आई तसंच द्यायच्या मला पण. मला आठवत आहे ना, अमृतच्या वेळी आईंनी आणि तुम्ही किती काळजी घेतली होती माझी, खूप लाड केले होते. आपल्या घरात दोन बाळ आली, श्री आणि अमृत. पण केवढा आनंद आणला त्यांनी या घरात. आज अमृत आणि हे असते तर त्यांनाही किती आनंद झाला असता. अमृत काका झाला असता आणि हे आजोबा. माझी खात्री आहे, श्री आणि जान्हवीला मुलगाच होणार, नक्की त्यांच्या पोटी अमृतच येणार. वहिनी, तुम्हाला कोण हवंय? अग, आपल्या हातात काय आहे सांग. नाही तसं नाही, सांगा ना. मुलगा झाला तर चालेल, आवडेल मला, अगदी श्री सारखा हुबेहूब. हा, म्हणजे श्रीचं बालपण आपल्याला पुन्हा एकदा अनुभवायला मिळेल. लहानपणी किती खोडकर होता ना श्री, पण असा त्रास नाही दिला कधी, अजिबात. जन्मतः समजूतदार असल्यासारखा वागायचा. रात्रीचं ते भोकाड पसरणं नाही, हट्टीपणा नाही, आदळ आपट नाही. हा, पण मस्ती खूप करायचा. सगळा दिवस कसा जायचा अजिबात कळायचंच नाही आपल्याला. दिवस पुरायचा नाही. आता श्रीचं बाळ आलं ना, पुन्हा परत तसंच होणार आहे. बहिणी, मुलगाच झाला पाहिजे श्रीला. अगं, कशाला? मुलगाच कशाला पाहिजे, मुलगी झाली तरी चालेल की आपल्याला? नाही नाही, पण पहिला मुलगाच झाला पाहिजे. अगं, कशाला पहिला मुलगा? अमृत असणार आहे ना तो. मुलगा झाला ना तर त्याचं नाव अमृत ठेवायचं असं सांगणार आहे मी श्रीला. हा, मुलगाच झाला पाहिजे. हो, हा बोल ग. नाही नाही, ते धागे नाही वापरायचे. अगं, त्या ड्रॉवर मधले नाही ग बाई, मी सांगते तुला. हे बघ, श्री ऐक ना, म्हणजे आपण जाऊन राखी सिलेक्ट करून आणली होती, पण ना मी जरा कन्फ्युज होते त्यामुळे मी आणखी काही राख्या आणल्या.
आता मला सांग ना, पिंटाला कुठली बांधू यातली? कुठली बांध? नाही म्हणजे यातली कुठली बांधू, काहीच बांधू. अगं तुला हवी ती बांध ना. किती सांगणार रे? कुठली राखी बांधणार आहेस पिंट्याला? मला वाटलंच होत, नाही मला ना फक्त तू दाखवतेस. शेवटी तू बांधणार तुला हवी तीच. तुझ्या लेखी माझ्या मताला काही महत्वच नाहीये. मी आपला काय उपचार म्हणून आपला कुठेतरी. चिडू नकोस ना श्री. बांध ऐक ना. नाही बांध तू हवी ती. हे बघ मी हीच राखी बांधणार आहे. बांध हवी ती बांध. अरे आता काय चिडतोयस? हवी ती श्री. मला महत्वच नाही ना काही. ना अगं शरयू, तुला इतकी काळजी वाटते नवऱ्याची तर कशाला जाऊन बसलीस बँगलोरला? आणि हा शरे, उद्या तुझा नवरा बेबीच्या तावडीत आहे, ये त्यांना वाचवायला. इकडे इकडे बेबी. हॅलो हॅलो, तुझ्या नवऱ्याला सांग मला छानसं गिफ्ट आण, ते प्रेम आणि आशीर्वाद वगैरे फालतू गिफ्ट नको आहे मला, असं सुंदर गिफ्ट आण म्हणाव. अगं वर्षात ना एकदा तर असतो ना बहिणीचा सण, त्याला म्हणाव खर्च कर थोडा. दोनदा? काय दोनदा? वर्षातून दोनदा असतो बहिणीचा सण. तेच ते ग. हे तुझ्यासाठी नाहीये, हे श्री आणि जान्हवीसाठी आहे. तुझ्यासाठी फ्रीज मध्ये ठेवलंय. वहिनी? हा वहिनी वहिनी आहे. बोलायचंय वहिनी? येशरही येशरही. नंतर करते म्हणावा फोन. ती म्हणते नंतर करेल फोन. बाकी करमते का तिकडे? कशाला एवढं काम करतेस? ये की मला लवकर इथे, आम्हाला सुद्धा नाही करमत तुझ्याशिवाय. अगं आणि बाळपण येईल ना आता, तू काय वेड्यासारखी तिकडे जाऊन बसलीस? आणि नाही आई, मी खूप छान आहे. हो मी मस्त आहे आणि जान्हवी पण खूप मजेत आहे आणि आई पण. हा शरू, अगं तू बेबीचं काही ऐकू नकोस, वेडी येते. हा तुला हवं तेवढा वेळ राहा तू. हा आवडीचं काम करतेस ना. अगं बाळ यायला अवकाश आहे अजून. हो आम्ही आहोत ती काळजी घ्यायला. शरयू, शरा शरा शरा. हॅलो शरा, व्हॉट व्हाय यू गोइंग देअर? अरे हु इज टॉकिंग इंग्लिश विथ मी? नो 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 फोन टॉक इंग्लिश. हा नो इंग्लिश टॉक फोन. दॅट इज दॅट गर्ल. हा हा, युअर हजबंड, ननंद, सरू, छोटी जाऊ मोठी जाऊ, ऑल इज हियर. नो ना, यू फील समथिंग? हा आय मिस्ड यू. हा शरा, कम कम. हा कम कम सू कम सू. मस्त आहेत गं राख्या. उद्या सकाळीच जाणार का पिंट्याला राखी बांधायला? नाही नाही, आपलं इथलं सगळं झालं ना की मग जाईन. काय झालं? हसताय का मग? अरे तुझ्याकडे बघून येत आम्हाला हसायला. मी काय विदूषक आहे? श्री. अरे किती काम करतोस, किती दमतोस. रात्री झोपताना ना थोडस दूध पीत जा, म्हणजे डोकं आणि पोट दोन्ही शांत राहत अगदी. हो म्हणून चाललंय होय सगळं. अच्छा घे ना तिच्या बरोबर. काय तिच्या बरोबर? अरे तिला कंपनी म्हणून. काही तिला कंपनी वगैरे लागत नाही, तिचं तिचं हल्ली मस्त स्वतंत्र तब्येतीत चालू असत सगळं. असं काय बोलतोस रे, बिचारी दोन जीवांची आहे. अरे बायको आहे तुझी, त्या दिवसात बाई अवघडलेली असते, आता तिला जपायचं का तिला असं बोलायचं? काय चाललंय तुझं? मी काही तिचं खाणं वगैरे काढत नाहीये, मी फक्त इतकंच म्हणतोय की तिला कंपनी वगैरे काही लागत नाही. आणि एवढीच कंपनी द्यावीशी वाटत असेल ना, तर मग तू पी तिच्या बरोबर. चेअर्स असं म्हणून प्या दोघी. वात्रट कुठला श्री प्लीज. काय झालं? आई आहेत त्या तुझ्या. मग काय? अरे मग ते काय एवढं म्हणतायत, तर घे ना थोडस. मला ना ही ट्रिक माहिती आहे तुम्हाला दोघींची. नाही मी निक्षून सांगतोय तुम्हाला, मी दूध पिणार नाही. मला तुझी ट्रिक माहिती, मला तुझी ट्रिक माहिती. नको नको नाही. सॉरी आई,
अगं आत्ताच नाहीये त्याच, पूर्वीपासून असं लहानपणापासून असंच आहे. मला वाटलं तुझ्या जोडीने थोडस घेईल जाईल त्याच्या पोटात, पण तो कुठला ऐकायला. बर आता ह्या दुधाचं काय करायचं? आई तुम्हीच घ्या ना. नाही अगं, मी दूध घेतलं ना की मळमळत मला. आणखी कुणाला तरी द्या. सगळ्यांनी घेतलंय, वाया जाईल आता हे दूध. द्या, मी घेते. येशील? गुणाची माझी पोरते. येऊन टाक आणि जमलं तर पाच त्याला सुद्धा. ठेवलं ताईने. काय शोधती? काय ताई 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 हो आली. कुठे? अगं तिथेच आहे ना समोर. अगं नाही दिसत म्हणून विचारते ना तुला. काय सर, तुझं ना लक्ष नाही कुठे बघ. बरं दूध घेतलं का जान्हवीने? हो सगळं त्यांनी. बहिणी मला वाटतं तुम्ही उद्यापासून हेच करत जा. एकदा वर्क झालंय नेहमी नाही होणार. तिघे वेडी नाहीये, कळेल तिला. पण बाळासाठी तिने दूध प्यायला हवं ना. हो पण आई म्हणतात ना तसं अतिरेकही नको करायला. पण तिने जर नाही प्यायला ना तर मला आणून दे ना, मी पिईन. ठीक आहे, मध्यरात्री उठून सुद्धा पिईल दूध. अगं पिईल म्हणजे वाया कशाला घालवायचं? लाड करायचे फक्त. अगं या घरची लेक आहे बाई ती. हो आणि उद्या काय बाई यांचा सण आहे. हो म्हणजे काय. ऐका उद्या आपल्याकडचा कार्यक्रम जरा लवकर करून घेऊया आपण, म्हणजे माझ्या जान्हवीला पिंट्याला राखी बांधायला जात आहे. जान्हवीला कशाला जायला हवं? तो पिंट्या नाही येऊ शकत इथे. बेबी अगं आपण कशाला पडायचं त्यात? त्या जान्हवीला ना पण जरा अतीच आहे भावाच. सगळ्यांनाच असता, तुला नाहीये का? पण तिच्या इतकं नाहीये मला. वंच त्यांच्याकडची परिस्थिती वेगळी आहे. अगं पण इंदू आहे नी, तिने आता भावापेक्षा जास्त तिच्या बाळाचा विचार करायला हवा. सतत आपलं पिंट्या पिंट्या पिंट्या. एक तर त्या पिंट्याचं काही धड नाही, त्याच्या लग्नाचं काही धड नाही, आणि सगळं टेन्शन हिलाच. बरं काही विचारलं तर सांगतही नाही, करणार काय आपण? बेबी आता पुरे कर. वहिनी आता या जान्हवीला कळलं पाहिजे की पिंट्याचं लग्न आणि इतर कुठल्याही गोष्टी नंतर, आधी महत्वाचं काय आहे. हा प्रायोरिटी कशाला दिली पाहिजे? तिची तब्येत आणि बाळाची वाढ. तिने स्वतः आनंदी राहायला पाहिजे, हसत राहायला पाहिजे की नाही? नाही वंचर, ती असते आनंदी इथे आपल्याकडे असताना. माहेरी जाऊन आल्यावर चेहरा बघा. देवी सोडला का आता हे सगळं? मला तर असं वाटतं ना बाळ होईपर्यंत तिला माहेरी पाठवायचंच नाही. बेबी आता खूप होत आहे. हे बघ, एक तर तिची आई निगेटिव्ह आणि कजाल. जान्हवी प्रेग्नेंट आहे याचं तिला काहीच वाटत नाही असं वाटतं मला. आणि बाबा हतवल आणि तो पिंट्या, सॉरी पण तो पिंट्या सुद्धा मला अजिबात आवडत नाही. सतत आई पुढे दबलेला असतो. ही अशी माणसं कशी ठेवणार तिला आनंदी? हा मी तर म्हणते त्या पिंट्याचं भानगड तर बाजूला ठेवायला पाहिजेत तिला. बेबी उद्या भावा बहिणीचा सण आहे, निदान उद्या तरी. वहिनी अगं उद्या बद्दल नाही बोलत आहे मी. नशीब आपलं, इन जनरल बोलते मी. वंच मला काय वाटतं त्यांच्या माहेरच्या भानगडीत आपण पडायलाच नको, त्यांचं ते बघून घेतील ना. इंदू वहिनी. बरं पुरे पुरे. हे बघ आता आपण बोलत बसलो ना तर उद्याची सकाळ उजाडेल, तेव्हा आता आवरूया. तुझे हिशोब आवरले का? हो झालंय. संपणार आहे का तुझं? नाही मी आता घेऊन जाते. चला 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 आवरा. आवरून झालं ना बाकी सगळं. काय तुझ्यामुळे? माझ्यामुळे काय? काय करणार मग? ती ना आईची ट्रिक आहे. तू पण नाही म्हणतस ना मी म्हणालो तस. श्री मला नाही तुझ्या हरकत वागतायत. का? तू मुलगा आहेस रे. मग काय झालं? मी सून आहे. मग काय फरक पडतो? फरक पडतो अरे. हो मग प्या. श्री मला एवढं नाही जाणार. घेतलं कशाला? मला नाही तुझ्यासारखं वागतायत. मग आता काय करायचं? नो वे नो वे नो वे. नाही मी नाही, शक्यच नाहीये. नाही नाही शक्यच नाही. बट आय हेल्प यू. संप. एक मिनिट.
त्याचा फोटो पाहिजे. अरे श्री, बरं झालं तू आलास. मला सांग ना, मी यातला कुठला ड्रेस घालू? कुठला ड्रेस घालू? जानवी, तू माझं ऐकणारच नाहीयेस तर मग का उगाच विचारतेयस? नाही, यावेळी ऐकेन. प्लीज सांग ना. मला वाटलं तू हा म्हणशील. मला वाटलंच होत तू काही माझं ऐकणार नाहीस. तुला जो घालायचा तोच तू घालणार की नाही? चल पटापट पटापट आवर, तुलाच पुढे जायचं बाबांकडे. पण मग हा घालू का? चालेल. छान की चांगला दिसेल ना? उत्तम दिसेल. चालेल, मी आलेच. जानवी, हा ड्रेस होतोय ना व्यवस्थित फिटिंगला? हो, खूप छान. थँक्यू मोठी आई. अगं थँक्यू काय, छान दिसतोय. थँक्यू. परत थँक्यू. बेबी, ओवाळणीची सगळी तयारी झाली हा? वहिनी, कलर घालू का? नाही, हळद कुंकू घाल नुसतं. हा, मी ओवाळणार नाहीये त्याला. बेबी, बँगलोरला जाणार म्हणतो तो आज. टोपी पण आहे त्याच्या? हो हो. अगो बाई, अंगठी नाही. बेबी अत्या, तो काही बँगलोरला वगैरे जात नाहीये. गंमत केली त्याने तुझी. असली कसली रे गंमत? अगं तो चिडवतो तुला. काही चिडवत नव्हता तो मला. मी भांडले ना त्याच्याशी, त्याचा राग धरलाय त्याने मनात. त्याला बांधून घ्यायची नसेल तर मी सुद्धा नाही बांधणार. बेबी अत्या, त्याच्या मनात तसं काहीही नाहीये. तू चिडतेस ना, ते त्याला आवडत. तरी मी राखी बांधणार नाही. बेबी, बालिशपणा पुरे झाला हा? बेबी, अगं खूप जीव आहे ग त्यांचा तुझ्यावर. मग बरोबर राखी पौर्णिमेच्या दिवशी त्याला का जायचंय त्याच्या बायकोला भेटायला? तू बांधणार नाहीयेस ना त्यांना राखी? मग एवढी तयार का झालीयेस? मला एकच भाऊ नाहीये. वंच, कांता भाऊजींनी चांगलं गिफ्ट आणलं असेल तर? मग तर मी विचार करीन. बेबी, उगाच भाव खाऊ नकोस. चला, झाली तयारी? कुणी गेला स्वयंपाक? जान्हवी आणि सरू. फर्स्ट क्लास. बँगलोरला जाणार होतास ना तू? हो. तू स्वयंपाक करत नाहीस, कळल्या कळल्या कॅन्सल केला मी प्रोग्राम. Thank you.
अंतपुरे रे आई, आता प्रोग्राम बदलू शकत नाही का? मी काही एवढा वाईट करत नाही हा स्वयंपाक. असं मी बोललो? हा बोललो मी असं? तुलाच भांडण करायचं मायाशी, ते सुद्धा आज राखी पौर्णिमेच्या दिवशी. एरवी तर सोडत नाहीस मला, पण आजही आपण एक बहिणीचं कर्तव्य पार पाडवं असं काही वाटत नाही तुला? भावाचं काही कर्तव्य नसतं वाटत? अरे ती मी खूप पार पाडलीत लहानपणापासून. म्हणजे काय केलंस रे तू? काय केलंय मी? हा मी काय केलंय बेबी, हे बघ, तू कुठलाही पदार्थ बनवायला घेतलास ना की लगेच त्या दिवशी मी उपास करायचो. तुझ्यासाठी फ्रीज मध्ये आईस्क्रीम ठेवलं असेल ना तर तू जाड होऊ नयेस म्हणून माझ्या मनात नसताना इच्छा नसताना मी ते आईस्क्रीम खायचो. कुणाडी तुझ्यासाठी, तुला जरा व्यायाम व्हावा म्हणून तुझ्या नकळत तुझी स्कूटर घेऊन निघून जायचो. कुणाडी तुझ्यासाठी. मला व्यायामाची अक्कल शिकवण्यापेक्षा ना तू स्वतः व्यायाम केला असतास तर बरं झालं असतं. हे मी करतोस बरं का बेबी, रोज 1000 सूर्य नमस्कार. रोज 1000 सूर्य नमस्कार? तुझ काहीतरी फेकू नकोस. खरंच सांगतोय. कधी घालतोस रे तू सूर्य नमस्कार? आम्ही तर कधी बघितलं नाही तुला. बेबी मी सकाळी लवकर उठतो 5:30-6 वाजता, तू पडलेली असतेस 9:30-10 वाजेपर्यंत, तुला कसं दिसणार? आणि उठल्या मी खिडकी जातो, उगवत्या सूर्याकडे बघतो आणि 1, 2, 3, 4 असे 1000 नमस्कार घालतो. या